नमस्कार विद्यार्थ्यांनो, BA भाग 2 मध्ये तुम्हा सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. मृदुगंध भाग 2 मध्ये सर्वप्रथम आपण स्मशानातील सोनं अनुभव साठे लिखित हा ललित पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये बघा, अण्णाभाऊ साठेंचा आपण थोडक्यात परिचय पाहू. अण्णाभाऊ उपाख्य तुकाराम भाऊसाहेब साठे हे समाजसुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून परिचित आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अण्णाभाऊंनी गिरणी कामगार म्हणून नोकरी केली. त्यांचे खुळवाडी, बरबाद्या कंजारी, भानामती, फरारी, लाडी, आबी, गुराळ आदी कथासंग्रह प्रकाशित असून फकिरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ इत्यादी सुमारे 35 कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांच्या फकिरा या कादंबरीस 1961 राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. कादंबरी व कथेप्रमाणेच साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, पटकथा, मराठी पोवाडा शैलीतील गाणी आदी प्रकारचे लेखन केले आहेत. क्रांतिकारी जाणीवा, तळागाळातील जीवनचित्रण, समाज परिवर्तनाचा ध्यास ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य होत. इत्यादी एवढं मोठं अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी परिचय आहे. अण्णाभाऊ साठेला तुम्ही सर्वच लोक ओळखतात. त्यांचा जन्म 1920 साली झाला आणि मृत्यू 1969. अण्णाभाऊ साठे खूप मोठे लेखक होते. एवढंच नव्हे तर समाजातील जी प्रतिकूल परिस्थिती आहे ती त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवलेली आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेला न ओळखणारं असं कदाचित तुम्हाला पाहायला मिळणारसुद्धा नाही. आणि अण्णाभाऊ साठेंचं जी फकिरा कादंबरी आहे, हे या फकिरा कादंबरीस 1961 राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. आणि या कादंबरीवर आधारित तुम्हाला कदाचित माहितही असेल की चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे. हां, आणि पहा आता या पाठामध्ये अण्णाभाऊ साठेंनी काय सांगितलं आहे बघा, की दीन दलित माणसाला पोटाची भूक भागविण्यासाठी काय दिव्यातून जावे लागते याचे प्रत्येकारी चित्रण प्रस्तुत पाठातून व्यक्त होते. पहा, अत्यंत प्रत्येकारी चित्रण या पाठात त्यांनी दिलं आहे. की जे व्यक्ती गरीब आहेत, ज्यांना 2 टाईमचं जेवण मिळत नाही, 4-4, 5-5 दिवस हातातोंडाची गाठभेट होत नाही, अशा एका भीमा नावाच्या व्यक्तीचं या ठिकाणी चित्रण केलं आहे. या व्यक्तीला कोण्या कोण्या दिव्यातून जावं लागतं, त्याला कशी त्याची होरपळ होते, त्याच्या कुटुंबाची कशी वाताहत होते, ह्या सगळ्या गोष्टी स्मशानातील सोनं या पाठात अण्णाभाऊंनी सांगितल्या. हा पाठ काय म्हणतात. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरता आलं. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती. पहा, हे पहा, डोळ्यासमोर तुम्ही चित्र उभं राहते की एक कोणीतरी भीमा नावाचा व्यक्ती आहे आणि तो अंधार पडण्याची वाट पाहत आहे. का अंधार पडण्याची वाट पाहत आहे? तर शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी त्याला मिळाली आणि तो इकडे तिकडे चुळबुळ करत आहे. का? तो वाट पाहत आहे भीमा की सूर्य कधी मावळतो आणि अंधार कधी पडते. का ते पाहू आपण. पण पहा, त्याच्या आधी सांगितलं अजून पुन्हा की तो इकडे तिकडे चुळबुळ करत होता. त्याची लाडकी रे, तिचं नाव आहे नाबदा, आणि ती काय करत होती, जवळच वडिलांजवळ खेळत होती. आणि तिची बायको भीमाची, ती काय करत होती, घरात भाकऱ्या थापत होती, भाकरी करत होती. पुढे पहा, भीमा अंगापिंडानं जबरा होता. लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता. म्हणजे हा पैरण जो आहे, हा जो भीमा आहे, अंगापिंडानं कसा जबरदस्त होता. लाल रंगाचा तो पटका बांधायचा डोक्याला आणि त्याचं धोतर पिवळं होतं, जाड कापडाची पैरण होती आणि असा त्याचा कसा होता, सातारी पोशाख. सातारा जिल्हा, सातारा, हां, त्याचा तो पोशाख आहे. तो कसा दिसायचा, एखाद्या पैलवानासारखा तो दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवळ्या
पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहून कित्येकदा दादांना हुडहुडीच भरत असे. दादा म्हणजे कोणते जे दादा लोक जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना हे एवढा असा बलदंड शरीर पाहून त्यांच्याही अंगात हुडहुडी भरत होती असा हा भीमा होता. कारण तो दिसतच तसा होता. पल्लेदार त्याच्या मिशा रुंद गर्दन प्रचंड मस्तक आणि रुंद व तापट चेहरा आणि भोळ्या त्याच्या कशा होत्या दाट त्याच्यामुळे चांगल्या चांगल्यांना घाम फुटायचा की भीमा कसा असेल. पुढे बघा. भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होतं. रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. हा काय म्हटलंय ते की त्याचं गाव कुठं होतं की वारणा वारणेचा भाग म्हणतो की नाही आपण ते सांगितलंय त्यांनी. वारणा नदीकाठी त्याचं गाव होतं भीमाचं आणि त्याचं एवढं मोठं बलदंड शरीर रेड्यासारखं लेखकांनी पाहतलं काय कशाची उपमा दिली भीमाला रेड्यासारखा. आणि तो म्हणतो लेखक म्हणतात अण्णाभाऊ साठे म्हणतात की एवढं मोठं बळ असूनही रेड्यासारखा दिसत असूनही सुद्धा पण त्याला काय करत होतं त्याचं पोट भरत नव्हतं म्हणून तो कुठे आला होता मुंबईला. आणि मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं. आपल्याला आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबई सर्व आहे पण काम आणि निवारा ह्या दोन्ही गोष्टी नाहीत. हा मुंबई स्वप्ननगरी म्हणतो आपण पण मात्र मुंबईमध्ये काय नाही. एक भीमा या ठिकाणी आपलं गाव सोडून कुठे मुंबईला आला म्हणते पुराशी स्वप्न बाळगून पण भीमा मात्र निराश झाला या नगरात येऊन. का तर कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मोठ्या शहरांमध्ये सर्वप्रथम काम मिळणं आवश्यक आहे आणि काम मिळण्यात त्याबरोबरच तुम्हाला राहण्यासाठी निवारासुद्धा आवश्यक आहे म्हणून त्याला या मुंबईचा राग आला होता. का कारण तिथं कामच भेटत नव्हतं. आणि त्या उपनगरात येता शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला काम मिळालं. पा कसं काय होईना इकून तिकून त्याला काम मिळालं. जंगलात काम आणि निवारा मिळतात भीमाला आनंद झाला. आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागे सरकत होता. त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते आणि त्यामुळे कंटाळदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता. हा काय सांगितलं त्यांनी एवढं मोठं बलदंड त्याचं शरीर रेड्याचं बळ घेऊन त्याने जर टिकाव उचलली की डोंगर आपोआप मागं सरकत होता म्हणते. पा किती छान वर्णन केलं आहे अण्णाभाऊ साठेंनी. त्यांनी टिकाव उचलली म्हणजे करायचं सांगण्याचं तात्पर्य काय की तो एवढ्या ताकदीने तो डोंगर फोडायचा की डोंगर हळूहळू जणू काही मागं सरकत होता असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि त्यांना सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. पा सुतकी त्यांना उचलली की दगड तोंड वाचत होते म्हणते. पा किती छान वर्णन केलं आहे अण्णाभाऊंनी. पुढे पा. परंतु 6 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली. तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली काम आपलं काम सुटलं. ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. आता उद्या काय हा प्रश्नच तो स्वतःला विचारू लागला. पा काय झालं भीमाला एका कंपनीमध्ये काम मिळालं मात्र खरं पण काय झालं की 6 महिन्यातच ती कंपनी ती खाण सॉरी कंपनी नाही खाण 6 महिन्यातच ती खाण बंद पडली. आणि काय झालं मग की ते खाण बंद पडल्यामुळं त्याच्यावर पुन्हा उपासमारीची पाळी आली. मग एका सकाळी तो कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद. पहा बरं एवढं मोठं बलदंड शरीर एवढा धष्टपुष्ट माणूस पण खाण्याचे त्याचे वांदे अर्थात वाताहत त्याची सुरू होती. आणि आता सांगा मला सांगा आता खाण बंद पडली तर काय करणार आता पुढं पुन्हा त्याच्यावर क्षणातच त्याच्यावर विमंचनेच्या डोहात तो बुडाला. आणि त्याला प्रश्न पडला कोणता आता उद्या काय हा प्रश्न त्याला स्वतःला तो विचारू लागला की आता करावं तरी कसं करावं. कारण एवढं मोठं एवढी मोठी जबाबदारी घेऊन एवढं मोठं स्वप्न उराशी बाळगून तो एका मोठ्या शहरांमध्ये तो शहरात तो आला आणि त्या शहरामध्ये बायको पोरगी घेऊन या तिघाचं पोट भरणं त्याला होत नाही एवढा मोठा माणूस असून तर काय फायदा या विवंचनेमध्ये तो पुरता बुडाला होता. तर मित्रांनो आज आपण हा एवढा परिचय स्मशानातील सुनं लिखित अण्णाभाऊ साठेचा पाठ आपण हा पाहिला. आता पुढील ताशिकेत आपण पुढचा उर्वरित पाठ पाहूया. ठीक आहे.
तत्पूर्वी धन्यवाद।